झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्यधारी न्यूज. जत शहरात अनधिकृत अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, नगर परिषद व वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. जत शहरात नगर परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय नसल्यामुळे प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा त्रास सर्वसामान्य जतकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर राज्यमार्गाचे काम अजून सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम एका बाजूने सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या भागातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक रस्त्याच्या कडेलाच आपली वाहने उभी करून खरेदी व इतर कामे उरकून घेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सहन करावा लागत असून वाहतूक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शहरातील निगडी कॉर्नर चौकात मागील 1 महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध एक टपरी ठेवण्यात आली आहे. या टपरीमुळे पादचाऱ्यांना व अवजड वाहन धारकांना येथून ये जा करता येत नाही. या रस्त्याच्या मधोमध टपरी असल्यामुळे काही वेळा लहान मोठे अपघात व हमरीतुमरीचे प्रसंग झाले आहेत. येथील व्यावसायिकांना अशा प्रसंगाला दररोज तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात वाहतूक पोलिसांच्याकडे तोंडी तक्रार केली असता त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे. सदरचे अतिक्रमण काढून वाहतूक सुव्यवस्था सुरळीतपणे करण्याचे काम आमचे नाही, याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेची आहे असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. निगडी कॉर्नर चौकात रस्त्याच्या मधोमध विजापूर ते गुहागर राज्यमार्गालगत ठेवलेली टपरी काढून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील व्यापारी व नागरिकांमधून होत आहे. जत शहरासाठी 2 वाहतूक पोलिसांची नेमणूक असली तरी ती नावापुरतीच आहे. प्रत्यक्षात शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असते. गावाच्या बाहेर थांबून चिरीमिरी गोळा करण्यावर त्यांनी जादा लक्ष केंद्रित केल्याचे समजते. जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न बघितला तर वाहतुकीचा प्रश्न हा एकदम म्हणजे सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. कारण वाहतुकीचे 3-13 वाजलेले आहेत. पोलीस प्रशासन, पोलीस वाहतूक, ट्रॉफिक पोलीसवाले असते ते अक्षरशः कुठेही पाहायला मिळत नाहीत. ट्रॉफिक पोलीसवाले त्यांच्या चिरीमिरी गोळा करण्यासाठी ज्या त्या रोडला थांबलेल्या नाक्यावर थांबलेले असतात. परंतु जत शहरात वाहतुकीचा प्रश्न बघितला तर एकदम लोकांचे जीव चाललेले आहेत. काय काय ठिकाणी चालताही धड येत नाही. वाहतुकीला कुठं वाहतुकींचे असं म्हणजे वाहतूक तळ नाही वाहन उभा करण्यासाठी. बाजारपेठेत असू दे, स्टँडचा परिसर असू दे, कुठेही वाहतुकीची व्यवस्था नाही. महाराणा प्रताप चौक ते बसवेश्वर चौकापर्यंत वाहतूक इतके हायवेचा रोड असल्यामुळे वाहतुकी इथे गर्दी असते. पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. जॉकेश अदाते, जत.